शरद पवार यांचं कुटुंब फुटल्यानंतर हे कुटुंब पुन्हा एकत्र कधी येणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच बारामतीच्या हत्ती चौकात पवार कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांचे फोटो असलेला एक बॅनरही झळकला आहे. या बॅनरवरून आता प्रश्न विचारत अजितदादांनी देखील आता यावर सवाल विचारला असता हातच जोडले. बारामतीच्या हत्ती चौकात झळकलेले हे बॅनर पहा. गेल्या वर्षभरात सख्य असलेले बारामतीचे पवार कुटुंबीय आता विखुरले. एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या बारामतीतल्या सगळ्या पवारांचा एकत्रित बॅनर हत्ती चौकात झळकला. हा बॅनर झळकल्यावर पवार घराण्यातील सदस्य एकत्र येतील का याबाबत चर्चा सुरू. जयसिंग देशमुखांच्या वाढदिवसाला लावलेल्या या बॅनरची बारामतीत जबरदस्त चर्चा रंगली होती. पक्ष वेगवेगळे असले तरी पवार कुटुंब एकच आहे असं राष्ट्रवादीचे नेते सांगतात. चांगलं आहे ना ते, म्हणजे जे काय आपला फॅमिली फंक्शन असतो, घराचा फंक्शन असतो, ते सगळे एकत्रित येतात आणि घराच्या फंक्शनमध्ये जात असतात. ते मागच्या वेळी दिवाळीमध्ये दरवर्षी साहेबाकडे जेवण असतो, त्या दृष्टिकोनातून सगळेच हजर होतो. पवार कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांचा झळकलेल्या फोटोंबाबत अजित पवार यांच्या प्रतिक्रियेबाबत उत्सुकता होती. अजित पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न पूर्ण ऐकला, त्यानंतर धन्यवाद बोलून ते पुढे निघाले. बारामतीमध्ये बॅनर लागले, सर्व पवार कुटुंबीय एकत्र आहे, धन्यवाद. बारामतीमध्ये बॅनर लागले, सर्व पवार कुटुंबीय एकत्र आहे, धन्यवाद. शरद पवारांच्या नेतृत्वात कुटुंबानं पुन्हा एकत्र यावं असे अनेक बारामतीकरांना वाटतं. शिवाय राष्ट्रवादीच्याही अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांची तशीच इच्छा आहे. पण आता पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून खूप दूर गेलेत, त्यामुळेच एका बॅनरवर लागलेल्या पवार कुटुंबाच्या सदस्यांच्या फोटोची चर्चा झाली. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.